परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर. काश्मीरबाबत भारतानं केलेल्या फेररचनेला रशियाचा पाठिंबा, द्विपक्षीय चर्चेद्वारे मतभेद सोडवण्यावर भर. आणि 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, अंधाधुन हिंदी चित्रपट तर भोंगा मराठी चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा मिरगळ आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. कोल्हापूरमधल्या मदत कार्याला सहाय्य करण्यासाठी विशाखापट्टणम इथून भारतीय नौदलाचे अतिरिक्त 15 पथकं रवाना झाली आहेत. ही पथकं कोल्हापूरजवळच्या शिरोळी गावात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी येणार आहेत. दरम्यान आलमपट्टी धरणातनं कर्नाटकानं पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळे कोल्हापूरमधील पूरपरिस्थिती निवळण्यास सुरुवात झाली असली तरी अद्यापही धोक्याच्या पातळीच्या 60 फूट वरून पाणी वाहत आहे. पुरामुळे कोल्हापूरमधल्या 24,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या 239 गावातल्या 11,000 लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. महामार्गावर पाणी साचल्यामुळे इंधन पुरवठा करण्यात अडचणी आल्यास हवाई मार्गानं पुरवठा करण्याबाबत तेल कंपन्यांशी राज्य शासनानं पत्रव्यवहार करून पुढील व्यवस्था केली आहे. पूरग्रस्त भागातल्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं 154 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. निधीची कमतरता भासल्यास आणखी निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली. राज्यात जूनपासून आतापर्यंत 782 मिलीमीटर पाऊस पडला असून तो सरासरीच्या 109% एवढा आहे. कोल्हापुरात सरासरीच्या 124% पाऊस पडला असून सांगलीमध्ये तो 223% तर साताऱ्यात 181% पडला आहे. या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात 8 तर सांगली जिल्ह्यात 4 तालुके बाधित झाले आहेत. या बाधित तालुक्यातल्या 650 गावातल्या तब्बल 2,52,000 लोकांना एनडीआरएफच्या मदतीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या सर्वांसाठी निवारे उभारण्यात आले आहेत. तिथे त्यांना कपडे, अन्न तसंच इतर सुविधा पुरवण्यात येत आहेत. एनडीआरएफची एकूण 31 पथकं या 3 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. याशिवाय भारतीय नौदलाची 14 पथकं कोल्हापुरात तर 12 पथकं सांगलीमध्ये कार्यरत आहेत. आरोग्य विभागामार्फत 70 वैद्यकीय पथकं कार्यरत असून कोल्हापुरात 12,000 तर सांगलीमध्ये 5,000 लसींचा पुरवठा करण्यात आला आहे अशी माहिती मेहता यांनी दिली. सध्या सांगलीत आर्यविन पुलाजवळ कृष्णा नदीची पातळी 56 फूट 8 इंच एवढी झाली आहे. पुराचं पाणी संथगतीनं ओसरत आहे. 45 ही धोक्याची तर 40 फूट ही इशारा पातळी असल्यामुळे अजून 15 फुटांनी पाण्याची पातळी कमी होण्याची गरज आहे. शहरात सकाळपर्यंत पूरस्थिती कायम असून उपनगरातली अनेक दुकानं, घरं पाण्याखाली आहेत. सांगलीतही सर्वसामान्य जनजीवन ठप्प पडलं असून अन्नधान्य, भाजीपाला तसंच पेट्रोल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत आहे. बँकांची एटीएम सेवा बंद असल्यानं आर्थिक चणचणही भासू लागली आहे. कोल्हापूर शहरात आज सकाळपासून पावसाच्या हलक्या आणि जोरदार सरी पडत आहेत. पाण्याची पातळी ओसरत असली तरी शहराच्या 4ही बाजूंना पाण्यानं घेरल्यामुळे रेल्वे आणि रस्ते सेवा पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे शहरात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. विद्युत विभागाचे उपकेंद्र पाण्यात गेल्यामुळे पाणी पुरवठा खंडित आहे. दरम्यान कर्नाटकातल्या आलमपट्टी धरणातून काल दुपारपर्यंत 4,50,000 क्युसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे कोल्हापुरातली पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. सांगलीत मात्र पाण्याची पातळी स्थिर आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे खुले असून धरणाचे मुख्य 3 दरवाजे उचलले आहेत. त्यामधून 3,100 क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेच्या पातळीत 2 फुटांपेक्षा अधिक घट झाली असल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. सध्या 2 लाख घरांचा विद्युत पुरवठा बंद असून 400 पाणी पुरवठा योजना बंद आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीसाठी मुंबई उपनगरात मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी विशेषतः सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पुरामुळे बाधित लोकांचं स्थलांतर करण्यात येत आहे. पूरग्रस्तांसाठी इच्छुक देणगीदार, संघटना यांच्याकडून खाद्यपदार्थ, कपडे तसंच औषधं, साहित्य, प्रथमोपचार आणि इतर आवश्यक साहित्य वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालय, विद्याविहार इथल्या उपविभागीय अधिकारी कार्यालय, अंधेरी, बोरिवली तसंच मुलुंड इथल्या तहसीलदार कार्यालयात मदत पोहोचवता येणार आहे.
कोल्हापूरमध्ये पूर परिस्थितीमुळे रस्ते वाहतूक बंद असल्यानं स्वयंपाकासाठीचे एलपीजी गॅस सिलेंडर्स बोटीच्या मदतीनं आणले जात आहेत. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापूर जिल्ह्यातल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतला, तसंच पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचीही पाहणी केली. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आणि घरी व्यवस्था होणार नाही इतक्या चांगल्या व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध आपण करून देतो. आठवड्यावर बहुतेक ह्या गुरांच्या आणि माणसांच्या सेंटर्सना लागणार पाणी ओसरल्यानंतर मात्र गावागावामध्ये खूप मदत करायला लागेल. सरकारने जो जी आर आपला होता की 2500 रुपये अशा वेळेला देणं, तो 4 पट वाढवून 10,000 केला आहे. आतापर्यंत बाय चेक देण्याची पद्धत होती, बहुधा आपण आज दुपारपर्यंत निर्णय असा करतोय की ते इमिजिएट कॅशने द्यायचे आणि त्यानंतर मग पंचनामे होतील, शेतीचे होतील, घरांचे होतील, व्यवसायाचे होतील. सरकार त्यातली सगळी नुकसान भरपाई देईल आणि सरकार पूर्णपणे लोकांच्या पाठीशी आहे अशी मी खात्री देतो. प्रति कुटुंब 10,000 आणि शहरामध्ये प्रति कुटुंब 15,000 असं आपण काल घोषित केलं. आणि घर पडलेलं असेल तर त्याला आपण 1 लाख घोषित केलं. त्याच्यानंतर जनावरं मेले असतील तर त्याला 30,000 घोषित केलं. असं जवळजवळ प्रत्येक गोष्टीचं, मग पाणी पुरवठा यंत्रणा विस्कळीत झाली असेल तर ती नीट करून देणं, विजेचा पुरवठा विस्कळीत झाला तर तो नीट करून देणं, अशा सगळ्याला एका मोठ्या जीआरमध्ये आपण अमाऊंट असाईन केलेल्या आहेत. काल आपण ही जी लगेचची 10,000 ग्रामीण आणि 15,000 शहरी अमाऊंट आहे त्यासाठी 159 कोटी रुपये त्या त्या जिल्ह्याच्या अकाउंटला शिफ्ट पण केले. आता हे पैसे हे सगळेजण 2,53,000 इतक्या संख्येने कॅम्पमध्ये असताना त्यांना द्यायचे का ते गावात परत गेल्यानंतर द्यायचे हाच मुद्दा आहे. या सगळ्यांना घरी गेल्यानंतर 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू मोफत मिळणार आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागानंही पुढाकार घेतला आहे. पूरग्रस्त भागातल्या जनावरांवर औषधोपचार करण्यासाठी 70 डॉक्टरांचं पथक तैनात करण्यात आलं आहे. रोगराई पसरू नये म्हणून जनावरांचं लसीकरणही केलं जात आहे. तसंच जी जनावरं मृत्यूमुखी पडली आहेत त्यांची व्यवस्था लावण्याचं कामही पशुसंवर्धन विभाग करत आहे, असं राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना इथं सांगितलं. मृत पडले असेल त्यांचं पोस्टमार्टम करणं, त्या जनावराची विल्हेवाट लावणं, औषध उपचार करणं, बाकी जनावरांचे जे वाचले त्यांच्यावर औषध उपचार करणं, त्यांना लसीकरण करणं, वॅक्सिन्स आणि बाकी इतर औषध उपचार, या सर्व बाबी माझ्या विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहेत. आमचे सर्व कमिशनरपासून तर सचिव आमचे परकाळे म्हणून त्या ठिकाणी आहेत, ते सुद्धा यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. आम्ही आमच्या विभागाच्या माध्यमातून सर्व उपाययोजना त्या ठिकाणी ठेवलेले. विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल सातारा जिल्ह्याला तसंच पूरग्रस्त कोल्हापूर शहराला भेट दिली. कोल्हापूर शहरात पुराचं पाणी असल्यामुळे त्यांनी शिरोली इथं पूरग्रस्तांना भेट दिली. राज्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात निराधार झालेल्या कुटुंबियांना शासनातर्फे तातडीनं मदत जाहीर झाली असून प्रतिकुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि 5 लिटर केरोसिन मोफत देण्यात येणार आहे. पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज पूरग्रस्त सांगली सातारा जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेही त्यांच्यासोबत असणार आहेत. सायंकाळी ते सांगली इथल्या पूरग्रस्तांना आणि मदत शिबिरांना भेट देतील. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी नांदेडच्या श्री सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारानं जीवनावश्यक वस्तू, खाद्यपदार्थ, पाणी, कपडे, भरलेले ट्रक आणि सेवेकऱ्यांचा जत्था पूरग्रस्त भागासाठी रवाना करण्यात आला आहे. हा जत्था पूरस्थिती नियंत्रणात येईपर्यंत सेवा देत राहील असं गुरुद्वारा बोर्डाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी काल शहादा तालुक्यातल्या पावसामुळे विस्थापित झालेल्या गावांना भेट दिली. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून नागरिकांच्या बचावासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. नाशिक शहर आणि परिसरात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे अनेक मंदिरं अद्यापही पाण्याखाली आहेत. ग्रामीण भागातील पावसाची संततधार कायम असून त्यामुळे इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा इथलं जीवन विस्कळीत झालं आहे. गंगापूर धरणातून
5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोदाकाठवरचे अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली असून रामकुंड परिसरातल्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारधरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला असून प्रवरा नदीच्या पात्रात 23000 क्युसेक एवढा वेगानं पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे प्रवरा नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुळा धरणातूनही 13000 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड इथल्या नदीला अद्यापही पूर असून आजही शेकडो गावांचा संपर्क तुटलेला आहे. अकोल्यातही पुराच्या दोन विविध घटनांमध्ये दोघे जण वाहून गेले आहेत. दरम्यान राज्यात आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातल्या काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांनी आपलं एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देऊ केलं आहे. दक्षिण भारतानं पावसानं चांगलंच झोडपलं असून एकट्या केरळमध्ये पावसाचे आतापर्यंत 45 बळी गेले आहेत. सखल भागात पाणी साचल्यामुळे रेल्वे आणि हवाई सेवाही विस्कळीत झाली आहे. केरळमधल्या वायनाड मलप्पुरम या भागांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून तिथं आतापर्यंत भूस्खलन आणि पावसाचे 28 बळी गेले आहेत. राज्यभर 738 मदत शिबिरं उभारण्यात आली असून त्यामध्ये 64000 विस्थापितांना आश्रय देण्यात आला आहे. हवामान खात्यानं आज राज्यातल्या एर्नाकुलम इडुक्की पलक्कड मलप्पुरम कोझिकोडे वायनाड आणि कुन्नूर इथं मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षीही याच महिन्यात केरळमध्ये पावसानं धुमाकूळ घातला होता. वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. कर्नाटकातली पूरस्थिती आणखीनच बिघडली असून पावसामुळे लोकांना मदत पुरवण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. राज्यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून मुख्यमंत्री येदियुरप्पा या भागात उपस्थित आहेत. पूर आणि पावसामुळे दगावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारनं केली आहे. राज्याच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असताना मराठवाड्याला मात्र पावसानं हुलकावणी दिली आहे. त्यामुळे या भागात कृत्रिम पाऊस पाडणार असल्याचं महसूल विभागानं सांगितलं आहे. त्यानुसार औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर बसवलेली टॉपलर रडार यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर काल सकाळी शहरातल्या चिखलठाणा विमानतळावर यासाठीचं विमान दाखल झालं. डॉपलर रडाराच्या ठिकाणी असलेल्या नियंत्रण कक्षाकडून वैमानिक आणि शास्त्रज्ञांना इमेज पाठवण्यात आल्या. त्यानंतर दुपारी 1:30 कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानानं आकाशात झेप घेतली. औरंगाबादच्या पश्चिम दिशेकडे मेघ बीजारोपण करण्यासाठी 50 किलोमीटर अंतरावर हे विमान गेलं. बीजारोपणानंतर पावसाची आकडेवारी कळू शकेल अशी माहिती महसूल उपायुक्त सतीश खडके यांनी दिली. मराठवाड्यात ज्या ठिकाणी कृत्रिम पावसासाठी पूरक ढग असतील त्या ठिकाणी हे विमान सोडियम क्लोराईडची फवारणी करून कृत्रिम पाऊस पाडणार आहेत. या प्रयोगाची आकडेवारी नंतर जाहीर करण्यात येणार असून मान्सून अखेरपर्यंत मराठवाड्यात हा प्रयोग करण्यात येणार असल्याचं खडके यांनी सांगितलं. आज आपण औरंगाबाद विमानतळावर मेघ बीजारोपणासाठीचं विमान दाखल झालेलं होतं आणि औरंगाबादच्या पश्चिमेला बीजारोपणासाठी योग्य असा ढग मेघ उपलब्ध होता त्याप्रमाणे विमानाने त्या दिशेने उड्डाण केलं आणि अजून विमान विमानतळावर परत आलेलं नाही. आपल्याला नंतर या बीजारोपणाच्या नंतर पाऊसच्या आकडेवारीची माहिती. हवामान बदलामुळे देशाला अतिवृष्टी आणि दुष्काळ अशा दोन्ही समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकार राज्याशी समन्वय साधून लवकरच नवं धोरण जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ते आज अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पुणे कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. मोदी सरकार मोहिमी आता जलशक्ती मंत्रालय वेगळं काढलेलं आहे
आणि जलशक्ती मंत्रालयामध्ये पुराचं नियंत्रण, आम्ही डॅम सेफ्टी बिल आणला, पूर नियंत्रणाचाही मुद्दा त्यामध्ये आहे, शेतकऱ्यांचं नुकसान भरपाईचा सुद्धा मुद्दा आहे, आणि त्याचबरोबर एकूणच पाण्याचं उत्तम नियोजन भविष्यासाठी कसं करायचं ज्याच्यामुळे पुरासारखं संकट टाळता येईल। आता आम्ही ब्रह्मपुत्रेला नेहमी येणाऱ्या पुराच्या इथे फार मोठं धरण मंजूर केलं, 2880 मेगावॉट पॉवर निर्माण होणार आहे आणि सुभानश्री प्रोजेक्टमध्ये, आणि म्हणून दिबांग धरण व्हायचं आहे, आणि त्यामुळे अशा अनेक उपाय करून आपल्याला पुराच्या संकटावर मात करावी लागेल, आणि म्हणून यात सगळ्या तज्ज्ञ आणि सगळे सरकार यांच्या सहयोगाने एक दीर्घकालीन योजना ही निश्चित आहे। मुंबईतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटीचा 57वा दीक्षांत समारंभ आज मुंबईत झाला। केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। शिक्षण सामाजिक जीवनाचा पाया असल्याचं पोखरियाल म्हणाले। हुशार आणि माहितीगार व्यक्ती कुठल्याही सीमा पार करू शकतो असंही ते म्हणाले। संस्कृती आणि शिक्षण यांची सांगड घातली जाण्याची गरज असून यामुळे विकासाचा पाया रचला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। आयआयटी मेक इन इंडियाच्या यशस्वी मार्गाचा आराखडा आहे असं पोखरियाल यांनी सांगितलं। जहां अंधेरा होता है प्रकाश उस अंधेरे को दूर करता है, ज्ञान भी प्रकाश है। और आज जिस तरीके से जहां कहीं भी कोने में अंधेरा क्यों ना हो, उस अंधेरे को अपने पुरुषार्थ से, अपनी प्रतिभा से, अपनी जिजीविषा से, अपनी जिज्ञासा से, अपने संकल्प से, अपने व्यवहार से, अपनी प्रखरता से, अपने विजन से, अपने मिशन से हमें उस प्रकाश के पुंज को दुनिया के कोने कोने में लेकर के जाना है। और यदि 5 साल में भारत को विश्व गुरु के रूप में स्थापित करना है तो स्वाभाविक ही उसका रास्ता आपसे होकर के गुजरता है। यावेळी इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष नंदन निलकेणी यांना तंत्रज्ञान क्षेत्रातल्या गौरवशाली कार्याबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स या सन्माननीय पदवीनं गौरवण्यात आलं। यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या। तत्पूर्वी पोखरियाल यांनी आज देशभरातल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला। नवभारत का निर्माण आयआयटी के साथ या मोहिमेअंतर्गत ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईतून बोलत होते। जम्मू आणि काश्मीर राज्याचं विभाजन करणाऱ्या आणि 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण करणाऱ्या नव्या विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे। याच आठवड्यात या विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी बहुमतानं मंजुरी दिली आहे। आता 31 ऑक्टोबरपासून जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येतील। स्वातंत्र्यानंतर देशातल्या 565 संस्थानांना भारतात विलीन करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबरला आहे। त्याच दिवशी हे विधेयक अंमलात येणार आहे। या नव्या रचनेनुसार जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाला उपराज्यपाल राहणार असून तिथल्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या आता 107 राहील। मतदारसंघांची फेररचना झाल्यानंतर ही संख्या 114 होणार आहे। यापैकी 22 मतदारसंघ हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्यामुळे ते रिक्त राहणार आहेत। लडाखसह सध्याच्या जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेचं संख्याबळ 57 आहे। आता मात्र लडाख हा केंद्रशासित प्रदेश झाला असून त्याला विधानसभा नसणार आहे। पाकिस्ताननं वास्तव स्वीकारून इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचं थांबवावं असं भारतानं म्हटलं आहे। भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी काल नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत पाकिस्तानला खडसावलं। भारतानं कलम 370 बाबत घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला असून द्विपक्षीय संबंध धोक्यात आले असल्याचा कांगावा करत आहे। या भागात विकास झाला तर त्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही अशी भीती पाकिस्तानला आहे। मात्र जम्मू काश्मीरमधल्या लोकांच्या हिताचा विचार करूनच भारतानं हे पाऊल उचललं असल्याचं रवीश कुमार यांनी सांगितलं। भारताशी सर्व संबंध तोडणं तसंच समझौता एक्सप्रेस रद्द करणं हे पाकिस्तानचे एकतर्फी निर्णय आहेत। या निर्णयांबाबत भारतानं इतर राष्ट्रांना अवगत केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं।
तसंच समझौता एक्सप्रेस रद्द केल्यानंतर पाकिस्ताननं लाहोर दिल्ली बससेवाही रद्द केली आहे. दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती शांततापूर्ण असून जम्मूमध्ये लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात आले. जम्मू, कथुआ आणि उधमपूर येथे शैक्षणिक संस्था, शाळा, खासगी आणि सरकारी कार्यालय सुरू झाली आहेत. काश्मीर खोऱ्यात शुक्रवारचा नमाज अदा करता यावा यासाठी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीरबाबत भारतानं उचललेलं पाऊल हे भारतीय घटनेच्या चौकटीत असून भारताच्या या भूमिकेला पाठिंबा असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे. तसंच सिमला करार आणि लाहोर घोषणेच्या आधारे भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे मतभेद द्विपक्षीय आधारे सोडवले जातील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारं घटनेतलं 370 कलम भारतानं 5 दिवसांपूर्वी रद्द केलं आणि त्याचवेळी राज्याची नव्यानं फेररचना करून जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. भारतानं केलेल्या बदलांमुळे निर्माण झालेली परिस्थिती भारत आणि पाकिस्तान पुढे वाढवणार नाही अशी आशा आहे असं रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. जम्मू काश्मीरबाबत केलेले बदल आणि केलेलं विभाजन हे घटनेच्या चौकटीत असल्याचं त्यात म्हटलं आहे. काश्मीर मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये भावना भडकवण्याचं काम करणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशारा बांगलादेश रॅपिड अॅक्शन बटालियननं दिला आहे. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून या संदर्भात विरोधी कृत्य करणाऱ्यांबाबत कठोर पावलं उचलली जातील असं बटालियनचे महानिर्देशक बेनझीर अहमद यांनी ढाका इथं पत्रकारांशी बोलताना सांगितलं. जम्मू काश्मीर संदर्भातील 370 कलम रद्द करण्याविरोधात काही इस्लामिक संघटनांनी निषेध केल्याच्या संघटनांच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या नोंदणीची प्रक्रिया केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं कालपासून सुरू केली. देशातल्या सर्व अल्प आणि मध्यम शेतकऱ्यांना वृद्धापकाळी निवृत्ती वेतन देण्याची सुविधा या योजनेमध्ये आहे. काल सकाळी 11 या योजनेच्या नोंदणीला सुरुवात झाल्यावर केवळ एका तासात विविध राज्यातल्या 418 शेतकऱ्यांनी आपल्या नावाची नोंदणी केल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी दिली. या योजनेअंतर्गत 60 वर्षे पार केलेल्या आणि 2 एकरपर्यंत जमीन असलेल्या पात्र शेतकऱ्यांना मासिक 3,000 रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे. या योजनेचं औपचारिक उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. माजी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना काल नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर देखरेख ठेवून असल्याचं काल रात्री रुग्णालयानं सांगितलं आहे. काल सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक मंत्री आणि भाजपाच्या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 66 वर्षांचे जेटली सध्या अतिदक्षता विभागात आहेत. व्यवसायानं वकील असलेले जेटली हे मोदी सरकारमध्ये वित्त तसंच संरक्षण मंत्री होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी या सरकारमध्ये सामील होण्यास नकार दिला होता. गेल्या वर्षी त्यांच्यावर मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून सार्वजनिक जीवनात उपस्थित राहण्याचं त्यांनी टाळलं आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक आज नवी दिल्लीत होत असून त्यामध्ये पक्षाच्या अध्यक्षतेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते के सी वेणुगोपाल यांनी काल प्रसारमाध्यमांना माहिती दिली. या बैठकीला सर्व प्रदेश काँग्रेस समित्यांचे अध्यक्ष, पक्षाच्या विधिमंडळाचे नेते, खासदार आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव सहभागी होणार असून यावेळी पक्षाध्यक्षाच्या नावाबाबत विस्तृत चर्चा अपेक्षित आहे. उत्तर कोरियानं काल समुद्रामध्ये 2 अज्ञात क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. यासंदर्भात उत्तर कोरियाच्या वृत्त संस्थेनं माहिती दिली आहे. उत्तर कोरियाच्या पूर्वेकडच्या हामहुंग समुद्रात अर्थात जपान समुद्रात ही क्षेपणास्त्र सोडण्यात आली.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयानं काल नवी दिल्ली इथं 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये श्रीराम राघवन दिग्दर्शित अंधाधुंद या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित भोंगा हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. सर्वार्थाने मनोरंजक चित्रपट म्हणून बधाई हो या हिंदी चित्रपटाची, तर सामाजिक विषयावर भाष्य करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पॅडमॅन या हिंदी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. उरी द सर्जिकल स्ट्राईक या हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अंधाधुन या चित्रपटातल्या भूमिकेसाठी आयुष्यमान खुराना आणि उरी द सर्जिकल स्ट्राईक चित्रपटाच्या भूमिकेसाठी विकी कौशल या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून जाहीर झाला आहे. महानती या तेलुगू चित्रपटातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार कीर्ती सुरेश यांना जाहीर झाला आहे. चुंबक या मराठी चित्रपटातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार स्वानंद किरकिरे यांना, तर बधाई हो या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून सुरेखा सिकरी यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट बालकलाकारचा पुरस्कार नाळ या मराठी चित्रपटातल्या भूमिकेसाठी श्रीनिवास पोकळे या अभिनेत्याला, कन्नड पंजाबी आणि उर्दू भाषांमधल्या चित्रपटातल्या 3 बालकलाकारांसह विभागून जाहीर करण्यात आला आहे. पद्मावत चित्रपटातल्या गीतासाठी गायक अरिजित सिंग सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक ठरला, तर नाती चरामी या कन्नड चित्रपटातल्या गीतासाठी गायिका बिंदू मालिनी यांची सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून निवड झाली आहे. पद्मावत या हिंदी चित्रपटातल्या संगीतासाठी संजय लीला भंसाळी, तर उरी द सर्जिकल स्ट्राईक या हिंदी चित्रपटाच्या पार्श्वसंगीतासाठी शाश्वत सचदेव याची सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून निवड झाली आहे. भारतीय मुस्लिमांसह जगभरातील सुमारे 20 लाख भाविक सौदी अरेबियात हज यात्रेसाठी उपस्थित राहतील. 5 दिवसांच्या हज यात्रेला काल मिना इथं प्रारंभ झाला. पहाटेपूर्वी प्रार्थना केल्यानंतर हज यात्रेकरू अराफातकडे रवाना होतील. या ठिकाणी हे यात्रेकरू प्रार्थना करून अल्लाकडे क्षमायाचना करतील. निमारा मशिदीत हजसाठी प्रार्थना झाल्यानंतर हे यात्रेकरू मुझदालिफाकडे रवाना होतील. उद्या मिना इथं परत आल्यानंतर कुर्बानी देण्याची प्रथा पाळली जाईल, तसंच सैतानावर दगड मारण्याची प्रतिकात्मक प्रथाही पार पाडली जाईल. यावर्षी भारतातून 2 लाख एवढे विक्रमी हज यात्रेकरू रवाना झाले आहेत. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पाण्यात अडकलेल्या 2,52,000 नागरिकांसाठी बचाव कार्य सुरू. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीत दाखल. पूरग्रस्त भागातल्या नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीनं 154 कोटी रुपये वितरित. हा निधी कमी पडल्यास अतिरिक्त तरतूद. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता. महसूल मंत्र्यांकडून कोल्हापूर जिल्ह्यातल्या पूर परिस्थितीचा आढावा. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार. अतिवृष्टी आणि दुष्काळ या गंभीर विषयावर केंद्र सरकार राज्याशी समन्वय साधून लवकरच नवधोरण जाहीर करणार. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती. संस्कृती आणि शिक्षण यांची सांगड घातल्यानं विकासाचा पाया रचला जाईल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ रमेश पोखरियाल. जम्मू काश्मीर फेररचना विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी नवीन केंद्रशासित प्रदेश येणार अस्तित्वात. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर. काश्मीरबाबत भारतानं केलेल्या फेररचनेला रशियाचा पाठिंबा. द्विपक्षीय चर्चेद्वारे मतभेद सोडवण्यावर भर. आणि 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. अंधाधुन हिंदी चित्रपट तर भोंगा मराठी चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.